नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रजच्या मुख्य बाजारपेठेतील दवाखाना जळून खाक। शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीची झळ अनेक प्रतिष्ठानांना। दिग्रज शहरातील महंतपस्वी घंटी बाबा यांच्या मंदिराला लागून असलेल्या मुख्य बाजारपेठेतील नेताजी सुभाषचंद्र बोस संकुलातील डॉक्टर यशवंत राऊत यांचा दवाखाना जळून खाक झाला। काल दिनांक 18 नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा नेताजी सुभाषचंद्र बोस संकुलामध्ये धूर निघताना अनेकांनी पाहताच सर्वांची तारांबळ उडाली। धुराने उग्र रूप घेतल्याने कुणाला काहीच लक्षात येत नव्हते। ज्या ज्या संकुल धारकांनी आपली प्रतिष्ठाने बंद करून घरी गेले असता त्या सर्वांना घटनेची माहिती क्षणात दिल्यानंतर सर्वांनी नेताजी सुभाषचंद्र बोस संकुलाकडे धाव घेतली। या संकुलामध्ये डॉक्टर यशवंत राऊत यांचा दवाखाना आहे। त्यांनी त्यांच्या दवाखान्याचे शटर उघडताच आगीच्या लाटा बाहेर पडल्या व दवाखान्याच्या आतमध्ये आगीने उग्र रूप धारण केले। नगर परिषद दिग्रजच्या अग्निशमन दलाला पाचारण केल्यानंतर आग आटोक्यात आली। डॉक्टर यशवंत राऊत यांचा दवाखाना जळून खाक झाला असून आजूबाजूला असलेल्या अनेक प्रतिष्ठानाला झळ पोहोचली आहे। दिग्रज येथे महंतपस्वी श्री घंटी बाबा यांच्या यात्रेनिमित्त अनेक दुकाने फाटली आहेत। ही दुकाने जळालेल्या दवाखान्यापासून हाकेच्या अंतरावर आहेत। अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे समजते। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रज, यवतमाळ।